Ignolly. तुम्हाला सुतक लागला असेल या बाबतीत मला असं म्हणणं आहे की समाजातील ज्या दीनदुबळ्या गरीब किंवा जे खरंच आता या कोरोनाच्या काळामध्ये ग्राउंडवर ज्यांनी खरंच काम केलंय 100% नाही बोलता येईल 1001% ज्यांनी खूप चांगल्या पद्धतीने कोरोनामध्ये सहभाग दाखवला किंवा खूप मोठी जबाबदारी खांद्यावर घेतली तो जो कोणता घटक असेल तर माझ्या दृष्टीने हे जे ग्राउंडला सफाई कर्मचारी काम करतात यांच्यासारखं कोण करू शकत नाही ही भूमिका माझी पण आहे. मला आज असं वाटलं की आपण याला त्याला काही करण्या बसण्यापेक्षा खरंच यांना पण प्रोत्साहन मिळेल यांच्यासाठी पण नाही काहीतरी आपण करू शकतो. रक्षाबंधन मी त्यांना माझ्या बहीण मानतो आणि त्या हिशोबाने मी माझ्या बहिणींना आज हा उपक्रम करायचा मला सूचना. काय केलं तुम्ही नेमकं काय रक्षाबंधन ज्या पद्धतीने आपण घरी करतो त्या पद्धतीने जे आमच्या वाघोली ग्रामपंचायतमधील महिला सफाई कर्मचारी मोठा स्टाफ आहे त्या सर्व स्टाफला जसं आपण आपल्या बहिणीला राखी बांधल्यानंतर साडी देतो काहीतरी त्यांना तसं मी माझ्यातर्फे त्यांनी मला बांधायला पाहिजे. पण माझा असं वैयक्तिक विचार असा आहे की त्यांनी खूप केलंय मी त्यांच्या सोबत भाऊ म्हणून आहे हे मला दाखवायच. मी त्यांना राख्या पण दिल्या सर्वांना त्याबरोबर प्रत्येकाला साडी त्यानंतर मिठाईचा बॉक्स जे माझ्या पद्धतीने जमल जे घरात करू शकतो मी ते त्यांच्यासाठी करायचा प्रयत्न केला छोटासा.